मिरची भजी करत आहे. साध्यात सोपी मिरची भजी. हे आहे डाळीचं पीठ, हे आहे मिरची, हे मीठ आहे, हा खायचा सोडा आहे. चिमूटभर पाणी घालून पीठ, बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे भजीचं पीठ आपण भिजवलेलं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं भजी करत आहोत आपण मिरची भजी. त्याच्यात आपण आपल्या आवडीनुसार ओवा, तीळ घालू शकतो. यात आपण मिरची बुडवून भजी तेलामध्ये सोडत आहोत. हे आपण मध्यम गॅसवर भजी तळून घ्यायचे आहे. ही आपली झाली आता मिरची भजी तयार. आपण जेवणासोबत सर्व करू शकतो किंवा टोमॅटो सॉस बरोबर ही खाऊ शकतो अशी ही. गृहिणींनो, आपण आता ओव्याच्या पानांची भजी करत आहोत. हे आहे डाळीचे पीठ, हे आहेत ओव्याच्या झाडाची पाने. हे तिखट आहे, खायचा सोडा आहे, मीठ आहे. हे आपल्याला लागणारं साहित्य. ही आता आपण ओव्याची पाने चिरून घेतलेली आहेत. हे डाळीचं पीठ आहे, त्यामध्ये आपण घातलेले आहेत. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण. खायचा सोडा घालायचा आहे. तिखट घालायचं आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट घालायचं आहे. हे बॅटर आपण करून घ्यायचं आहे भजीच्या पिठाचं. हे आता आपलं भजीच्या पिठाचं बॅटर तयार आहे. अशा पद्धतीनेही आपण भजी तेलामध्ये सोडत आहोत. आता आपण गॅस बारीक करून घ्यायचा आहे. मध्यमवर आपण ही भजी तळून घ्यायची आहे. कुरकुरीत भजी आपण तळून घ्यायची आहे.
आता आपण ही भाजी कुरकुरीत तळून घ्यायची आहे. हे आता आपली झालेले आहेत ओव्याच्या पानांचे पकोडे तयार. तुम्ही नक्की करून पहा ओव्याच्या पानांचे पकोडे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आज आपण पालक भाजी करत आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे डाळीचं पीठ, पालक चिरून धुतलेला पालक, धने, ओवा, तिखट, खायचा सोडा, मीठ.
हे आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण. त्यामध्ये आपण पालक घालत आहोत. धने, ओवा, मीठ, खायचा सोडा आणि तिखट. हे आपण आता थोडं थोडं पाणी घालत घालत पीठ मळून घ्यायचं आहे. हे आपण आता तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण मळून घेतलेले पिठाची भाजी सोडणार आहोत. छोटी छोटी आपण हे पालक भाजी सोडत आहोत तेलामध्ये आणि कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. ही आता आपली झालेली आहेत पालक भाजी कुरकुरीत तयार. लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्की करून पहा पालक भजी. नमस्कार गुरुजीनो, आज आपण भिजवलेल्या मूग डाळीचे भजी करणार आहे. ही आहे भिजवून घेतलेल्या डाळीचे क्रश करून घेतलेले पीठ. हे आहे कांदा, आलं, लसूण, मिरची. आता मी मीठ त्या पिठात मीठ घालत आहे. आपल्याला आपल्या आवडी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडी हळद घालायची आहे. नंतर कांदा, आलं, लसूण, मिरची घालत आहे. हे सर्व एकत्र मिक्स करून त्याची भजी करायची आहे. इकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे गॅसवर. तोपर्यंत तेल तापत ठेवलेलं आहे. हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण. त्याची आपण आता भजी करायची आहे. आता मिक्स केलेली पिठाची भजी आपण सोडणार आहे. मध्यम गॅसवर आपण भजी कुरकुरीत तळून घ्यायची आहेत. झटपट अशी ही मूग डाळीची भजी तयार झालेली आहेत. तुम्ही नक्की करून पहा व सबस्क्राईब करा.